आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार महाडिक यांना मंडली घराण्यावर बोलायला लाज वाटली पाहिजे. कागल पंचायत समिती उपसभापती बरसले. नॉट रिचेबल, तालुक्याला निधी नाही, विकास कामाचा शुभारंभ नाही, अशी वक्तव्य करणाऱ्या कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना मंडली घराण्यावर बोलायला लाज वाटली पाहिजे, अशा जळजळीत शब्दात कागल पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले यांनी खासदार महाडिक यांचा तीव्र निषेध केला. कागल पंचायत समितीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत उपसभापती भोसले बोलत होते. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या 2019 निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. स्वपक्षातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्यात प्रचंड विरोधामुळे संजय मंडलिक यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आहोत, असे सांगत दिवसातून 3 वेळा आरशासमोर उभारणाऱ्या खासदार महाडिक यांना संजय मंडलिकांवर बोलण्याचा अधिकारच काय, असा सवाल कागल पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले यांनी केला. ते पुढे म्हणाले, स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांनी स्वतःच्या मुलाला बाजूला सारून सामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला राजकीय वारसदार नेमलं, त्याला आमदार आणि मंत्री केलं. त्या मंडलिक घराण्याचे पुरोगामित्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. ज्या महाडिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विविध पक्षाची विविध पदे आपल्याच घरात ठेवली, त्यांना मंडलिक कुटुंबावर बोलताना लाज कशी वाटली नाही, असे जळजळीत उद्गार भोसले यांनी काढले. तर येणाऱ्या 2019 निवडणुकीत कोण खासदार होणार हे जनतेनं ठरवलं आहे, मग धनंजय महाडिक यांची कोलेकुई कशाला, असा सवाल त्यांनी केला. 2019 नंतर महाडिक कुटुंबच जिल्ह्यातून हद्दपार होणार आहे, असे मत सुधीर पाटोळे यांनी व्यक्त केलं. कैलास जाधव, राहुल महाडिक, ईगल प्रभावळकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी राहुल महाडिक, सदा साखरे, संचालक ईगल प्रभावळकर, कैलास जाधव, सुधीर पाटोळे, कर्नूरचे सरपंच सचिन घोरपडे, कबीर कांबळे, अण्णासो थोरवत आदी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.